सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली. इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला 6 महिने 2 महिने अशा 8 प्रकारच्या टेक्निकल कोर्सेसच ट्रेनिंग दिलं जाणार. इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्य सुसज्ज हवेशीर वर्ग खोल्या, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशिक्षित आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर, ऑन द जॉब ट्रेनिंग, प्रवेशासाठी शिक्षणाची वयाची अट नाही, फायनान्शियल ट्रेनिंग, संगणकाचं ज्ञान, 6 महिने कालावधीचे कोर्सेस, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर अँड फॅब्रिकेशन, तसेच 2 महिने कालावधीचे कोर्सेस, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, मोबाईल रिपेअरिंग, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स. सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61 आणि 94 20 20 61 90. शिक्षण विभागातील चर्चित बातमीबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केलाय. असं काही घडलं असतं तर अधिवेशनातच मोठा गदारोळ झाला असता असं मत त्यांनी व्यक्त केलंय. लक्षात घ्या की आमचे सगळं गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरून सगळी खरेदी होते. हे पोर्टलवर ज्याचं जो लोएस्ट असतो त्याला ऑटोमॅटिक हे जनरेट होतं त्यांची वर्क ऑर्डर. काही लोकांची समजूत अशी असते वर्क ऑर्डर मिळाली म्हणजे वर्क ऑर्डर नसते, ती ॲक्च्युअल ते इंटिमेशन असतं तुम्हाला हे काम मिळालेलं आहे. आणि त्यांनी जर आमची फॉर्मॅलिटी कम्प्लीट नाही केलं म्हणजे डिपॉझिट वगैरे नाही भरलं तर आम्ही बिलं देत नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आणि या केसमध्ये सुद्धा त्यांनी जर अगोदर हे केलं असेल तर एकही बिल हे फॉर्मॅलिटी पूर्ण केल्याशिवाय दिलेलं नाही. आणि जवळजवळ 7 महिने लागले ह्या सगळ्या प्रक्रियेला, कारण त्याने अगोदर काही कामं पूर्ण केल्यामुळे आणि बिल प्रोड्यूस केल्यामुळे त्याच्यावर कारवाई म्हणून 7 महिने. आता एवढ्या मोठ्या कामाला जर 7 महिने बिल नाही मिळालं तर ती सुद्धा शिक्षाच असते. त्याच्यामुळे हे काय कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला तू फॉर्मॅलिटी कम्प्लीट करू नये असं काय मंत्री थोडंच सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा की ह्याचे एकाच वृत्तपत्राने ते दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या वृत्तपत्रालासुद्धा मी सांगितलेलं होतं की तुम्ही खात्री करून घ्या की दर्जेदार मार पोचला आहे की नाही. कारण हे काय मंत्री करत नसतात, ही एक फॉर्मॅलिटी असते जी ऑफिसने पूर्ण करायची असते. आणि ऑफिसने त्यांना नोटीससुद्धा दिलेली होती की तुम्ही तुमचं डिपॉझिट भरा म्हणून. ते डिपॉझिट भरण्यापूर्वी जर कोणी बिल दिलं असतं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला सपोर्ट केला असं होईल. 100% बिल भरून घेतलेलं आहे, सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या आहे, त्याच्यामुळे अन्य ठिकाणी नाहीतर केवढा तरी गोंधळ हा विधानसभेमध्ये झाला असता. कारण त्याच्यामध्ये काय सबस्टन्सच नसल्यामुळे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे, अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की PWDचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि त्याचं वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच ग्रामस्थ म्हणतात की आमचे खड्डे बुजवून द्या. तो खड्डा बुजवला म्हणजे काय त्यांनी गुन्हा केला असं नाही, त्यालाच काम ते मिळालेलं असतं. त्याच्यामुळे हे टेक्निकल फॉर्मॅलिटीज असतात. पण त्या केसमध्ये सुद्धा त्याला कुठलाही फेवर केलेलं नाही किंवा त्यांनी डिपॉझिट आणि सगळी आणि ह्याच्यामध्ये आम्ही लिगल ओपिनियनसुद्धा घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची सगळी डिपॉझिट भरून घेतली. हे झाल्यानंतरच आणि अजूनसुद्धा त्याच्या जवळजवळ 10-15% पैसे अजूनसुद्धा द्यायचे. त्याच्यामुळे कोणाला आम्ही फेवर करत नाही, जी फॉर्मॅलिटी आहे ती आम्ही काटेकोरपणे करतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.